सर्वांनाच आपल्या डान्सची भुरळ घालणारी आणि वेळ लावणारी माधुरी आपल्यासोबत. माधुरी कशी आहे? मी खूप छान, तुम्ही कसे आहात? मी पण छान. मला सांग की आताच तुझ्या हस्ते भाऊसाहेब रंगारे गणपतीची आरती झालेली आहे, कसं वाटतंय? ब्लेस्ड वाटतंय, खूप ब्लेस्ड वाटते, कारण बाप्पाच्या आरती आपल्या हातनं होणं हे खरंच ब्लेसिंग आहे. आणि तेही भाऊसाहेब रंगारी इथे येऊन इतक्या चांगल्या मंडळामध्ये येऊन, आणि आता मी जसं त्यांचं रिस्टोअर केलेलं प्लेस पाहते, तिथं आलेल्या सगळ्या गोष्टी पाहिल्या. आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात छान वाटलेली गोष्ट की मला गणपती बाप्पाची मूर्ती खूप आवडली, इतकी गोड दिसत होती ती, आणि कंटिन्यू बघावंसं वाटत होतं. सो इट्स अन अ ब्लेस फिलिंग. काय मागितलंस बाप्पाकडे? आता ते सांगायचं नसतं खरं, पण असं विशेष काही मागणं होत नाही माझं बाप्पाकडे. बस एवढंच मागणं असतं की जे काय चाललंय जगात ते खूप सुरळीतरित्या चालावं, आईबाबांसाठी मागणं असतं आणि कलेसाठी मागणं असतं, बस एवढंच. सोशल मीडियावर प्रचंड क्रेज आहे तुझ्या बाबतीत, काय सांगशील तुझ्या फॅन्सला आणि तुझे पुढच्या प्रोजेक्टबद्दल काय सांगशील? खरं तर गणपती बाप्पा आहेत तुम्हा सगळ्यांना, माझ्या फॅन्सना, आपल्या सगळ्या फॅन्सना गणेशोत्सवाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा. आणि तुम्ही असंच प्रेम करत राहा, तुमची काळजी घेत राहा, आणि खरं तर कलेला तुमच्या सगळ्यांचा खूप मोठा आधार आहे आणि तो आधार तुमच्याकडून नेहमी मिळत राहो हीच अपेक्षा.